बाई कसा रे, सकाळचे हिंडू राहिले बाई, तीन पपाया राहिले आता. पाहते इड वस्ती हो जाऊन. पपई घ्या, पपई पपई बाई, पपई वाले. हा भाऊ इकडे येतो का पपई? हा दे ना, पाहू ना कसे वजचे पडशी पाहू कश काय. बस इंडू इंडू थकले अस ले, थकले बाबा सारे सकाळ वाद वाईल ते. हा हे बाय केवड्याला केवड्याला ही बाई, ही दिली बाई 70 रुपयाला, ही दिली 60 रुपयाला, ही दिली 40 रुपयाला. ले मागे हो काय मागे बाई? आता ते घरच्या पपाय, गावठी पपाय, गावठी दिसते दिसते साखरी वाणी गोडे बाई. पण तुमच्या पपाया लय मोठे आहे. मग पपाया मोठे आहे तर मग तसं मॉल बी सांगितलं ना मी तुम्हाला. 70 रुपये. 70 रुपये ही 70, ही 60 आणि ही 40 रुपये. हा किती आणले होते? त्या गंज आणल्या होत्या बाई, मी 2 टोकऱ्या आणल्या होत्या. 1 टोकरी झाली खाली. एवढ्याच राहिल्या? हा एवढ्याच राहिल्या, 15-20 होत्या. बर तिघींच काय घ्यायचं? 3 इंच बी ये 3 इंच 150 रुपये देऊन टाका. थोडं कमी करा. कमीच करून सांगितले 2 इंच 3 इंच तसे 200 रुपये होते. मी तुम्हाला 150 सांगितले. माडवाक्याचा ताण मिटल, मी घरी जाईल निघून. मग सारे सकाळची 7 वाजता येईल गावामध्ये. काय चांगला ते? हा ना. जेवण केलं का नाही? नाही जेवण बिवण नाही केलं, आता घरी जाऊनच करील. नाही तर मग चला आमच्या घरी जाऊ. नाही काय नाही, माझ्या पोरीने स्वयंपाक केला असेल घरी. हा का? हा बोला ना काहीतरी पपईच बोला. आता द्या 40 रुपयाला. 70 ची पपई ही घ्या ना. ही 40 ला? हा ही 40. नाही हो आमचे लेकर 2-3. तर मग ही घ्या ना, मग 70 ला घ्या ना. घरात लय बुळबुळ झाली, त्यांना वाटेल तरी येईल काय. हा मग ही मोठी घ्या ना. तुम्ही घरच्या पपाय का बाजार करते असं व्यापारी? नाही नाही माय घरच्या पपाय आहे. घरच्या व्यापार करून आपल्याला परवडल का बाई? ह्या 4-2 निघा त्या झाडाला. ते ही किती शेती? किती तुम्हाला शेती आहे? मला 10-11 बिघे शेती. माझी शेती बागायती मा चांगले भाव तो पायाच्या पुण्याने. तुमच्या घरी कोण कोण आहे? आमच्या घरी मसे हो, चुलता आहे, चुलती आहे, भाऊज आहे, भाऊज आहे, भाऊ आहे, बर पुतणे पाकणे आहे, मज जण आम्ही. म्हणजे मग चांगलं घर भरेल तुम्ही? हा घर बरे घर गोकुळानं भरेल. आनंद आहे, आनंद आहे. मग आता कस करते? आता तेच ना मी म्हणले, इकावा एवढ्या आणल्या इकायला. पण मग काय हवं लोकांचं? जसा माल आहे तसं मॉल नाही करती. हा ना पडून मागा त्या काहीच्या काही. माल चांगला आहे बघ, मालाला काय नाव तुझ्या. पण मग आहे का कुठं टीचर आहे का टाचार आहे का काय सांगा बरं पपायला. मग काहीतरी येड्यापाना करत्या लोक बी, नुसते पडून मागा त्या. 3 तर राहिले. 3 राहिले घेऊन टाका ना. तुम्हाला आता पैसे लगेच नाही, घरी पैसे मी माझ्यात येईल. तुम्ही पाहिलं, तुम्ही उगीच बांधा ना कागद चालल्या म्हणून. मग मला सांगा ना, मी घरी जाते लागलं तर. हा मग जाशाल का? घरी जाईन मी लागलं तर बाई. मान नेमकं पाणी लावेल मी ज्यावरी उभा. नाही तर मी आलो असतो तुमचं. हा मग मी तेच ना, या वस्ती गेले होते इकडं समोर खाली. हा मग तिकडून आले इकडं अशी बांधा बांधा रस्ता काढीत म्हणलं. अशीच रस्त्याला निघते आणि अशीच जाते गावामध्ये. मग घेतल्या कोणी तर ठीक, नाही तर मग जाईन निघून बाई. नाही घेतली लीड आज सारे सकाळची हिंडली मी. तुम्ही इकून आल्या लांबून? नाही नाही गावात होते पहिली, पण तिकडून मी अशी शॉर्टकटने मध्ये घुसले म्हणले. एखाद्या वस्तू घेतल्या तर मधल्या मार्गे. हा जा ना इकडं जा आमचं घर तिकडं. त्यांना सांगा पिनू भाऊ ना पपई घ्यायला लावून. काय बाई लाज वाटत हो, 3च पपायांसाठी हिंडायची. हा पण आपलं तुमचा धंदा आहे तो. अहो आमचा धंदा काचा बाई, घरच्या पपाय मी का रोज बाजार मध्ये बसणारी बाई. जाऊ दे वजन पाटण डोकं एकच होत. अहो काय सांगावं तुम्हाला, ते शेतीचं काम परवडलं पण हे काम नाही परवडलं. आईले लोकांना डोकं लावायचं काम होत. जाऊ दे आता केलंय. शेतीसाठी जीव काढायची पाळी आली. नाही जातील येड घर आहे कटून जातील समोर. आता कुठं मला फिरायला लावी त्या हो. घेऊन टाका ना, असतील पहा ना 5-50 रुपये. ही लहानी तरी घेऊन टाका. अहो थांबा तिन्ही घेतो मी. तुमचं नाव तर काय काम करतो? शेतीच करतो मानावरावी फक्त. हा शेतीच करतो मानावरावी. पेत खात काय? नाही नाही काहीच नाही. मानावरा माळ करी भाऊ, मासवाने पिवळे. मला 2-3 पोरी आहे. 3 मुली? 3 मुली आहे मला. चांगले मुलगा नाही? नाही अजून नाही काही. तुमची पोर केवढी हो? माय पोर लग्न जोगती भाऊ. आता कोणची मोठी? हा लग्न जोगती. मग
पाहुं तर करायचंय का करायचंय बाबा तीन पोरींच्या पाठीवर काहीच झालं नाही मग आता आम्ही बंद करून टाकलं मुलगा नाही मुलगा नाही म्हणजे ऑपरेशन वगैरे केलं तू नाही काहीच नाही केलं तसंच बंद केलं झालाच नाही मग काय करावं आता एक काम करा ना तुमच्या मुलीचं करते का औंधा करायचंय ना भाऊ असलं चांगलं तर पाय ओ ताई तुम्हाला जावं कसं लागत मला तर नोकरीवाला पाहायचंय भाई हा मग आयुष्य गेलं शेतीमध्ये मला माझ्या पोरींचं आयुष्य शेतीमध्ये नाही घालवायचं अहो काय लाईट आहे तर पाणी नाही पाणी आहे तर लाईट नाही काय सांगावा दुर्दशा झाली फार मायाच्या आयुष्याची ओ शेतकऱ्याला द्या पोर काय चावळत भाऊ मी शेतीच करते मानावर शेतकरीचे आहे पण तुम्हाला माहितीये का शेतीवाल्याचं कसं आहे माहितीये का एका पिकात काही होऊन जाईल काही खरं नाही भाऊ शेतकऱ्याचं काही खरं नाहीये एवढलं बागायती जमीन आहे आमच्यावाली आम्ही कसायचं माल आम्ही काढायचे त्याचं मॉल लोकांनी करायचं काय मिळत शेतकऱ्याच्या पदरामध्ये लांब काल जाते मला 3 लाख रुपये गाजराचे झाले आता तुम्हाला झाले भाऊ तुमची लागली सोरट आमची कुठं लागत सुटली अजून का मग शेती सोरटाची काय खरं नाही बाबा शेतीच मला सर्व्हिस वाला पाहिजे तुमच्या गावात असला तर पाय लागलं तर आयो आहे मग तुमच्या पाण्यात असलं तर मला कवा सांगा मी दगडवाडीची हा शेतकऱ्याला द्या ना मग नाही शेतकऱ्याला नाही देणार शेतकरी किती मोठा असला तरी नका हो बंगला बिंगला आहे अहो कायम पावा टीव्ही पावा पेपर मध्ये पावा कायमचे शेतकरी निसे आत्महत्याच करी सुटले कोण म्हणत मग ज्याच्या जीवा बोंब आली तो करतोय नाही नाही असं कुठं आहे का शेतकऱ्यानं कधी जीव दिला का अहो दे देव राहिले काय करणार कर्ज झालंय एकपट शेतीच्या मालाला भाव नाही मरतील नाही मग काय करतील आपो खायची पाळी आली शेतकऱ्यावर नाही आमच्याकडे नाही बोलून आज पोत माल नाही आठवलं इथं काय माहिती बाय पण मला तर शेतकऱ्याला पोरच द्यायची नाही मला ना सर्व्हिस वालाच पाहायचंय ऐका ना शेतकरी आता मशिनरी निघाल्या सगळ्या हो त्याच्यामुळं शेतकरी पुढं पुढं चालला नोकरी वाल्यांना काय करत्या अहो चालला पण आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय तेच आहे शेतीवाला नको बाई शेती तर पाहिजे प्रत्येक पोरीच्या आईचं आता मला 3 पोरी पण मग प्रत्येक पोरीच्या आईचं तेच आहे तिच्या सासरी जमीन पाहिजे पोर शेती तर जाणार नाही आणि पोरगा सर्व्हिसला पाहिजे काला पाहिजे मग सगळ्यांच्या डोक्यात तेच काय सांगावा माझ्या डोक्यात ते चाले आता ताई तुम्हाला एक माहिती आहे का अहो शेतकरी ना जो राबतो ना त्याचा जवळ गाम निघतो ना काल कवल हे ते निघून जातो त्याचा गाम घुम मग कष्ट करतो बिचारा अहो तो करतो कष्ट पण त्याच्या कष्टाला कुठं यश आहे सांगा मला अहो एखाद पीक फेल जाईल पण दुसऱ्या पिकाला होईल ना पाहते भाऊ मला तो आवाला बोलणं पटू राहिलं बर का तो आवाला बोलणं मला पटू राहिलं पाहते मी घरी विचारून दगडवाडीला कुठं राहते मी दगडवाडीला गावातच राहते ना गावात हा गावाच्या वरल्या अंगूनच आमची वस्ती गजराबाईची वस्ती इचारा कोणला बी उद्या तुम्ही घरी का हा मी उद्या घरीच आहे येऊ का पाहुणी आपण मग चांगला पोरगा असेल तर घेऊन या बर का पण उत्तम प्रकारची शेती करणारा असला तर नाही तर त्याला पाणी नाही त्याची बागाय जमीन बागायती नाही जिरायती जमीन आणि उगाच कबाड कष्ट करायचे बाबा आमचं तसंच होत मेले दिवस काढले आणि उभं केले माझ्या पोरींमध्ये काय एवढी ताकद नाही हल्लीच्या पोरी काय कुठे एवढं आणि मग नाही ना हो ताई मुलगा चांगला आहे येऊ आम्ही पाहिला चालेल या ना मग या या कोणला विचारा तुम्ही गजराबाईचं घर कुठे गजराबाईचं घर तुम्ही विचारा कोणला विचारा अहो आता हे ना आपलं लय बोलणं चाललं मलाही घरी काम तुम्हाला सांगते आता लाईट येईन मलाही भरणं भरायचंय पहा तुमच्या खिशात असेल तर घेऊन टाका नाही तर काका नाही जाते का शेती जात्यात ये बी मग ते देतील ना नाही ते जरा बाहेर जायल या सोयरिकाच्याच कामाला पहा बरं बसल्या बसल्या आपल्या लोकांचा कुठे विषय जातो आपले काय संबंधाचं विषय हो पा तेवढे असतील तर पा नाही तर मग जाऊ दे मी जाते आहो किती आहे 50 आहे द्या तिन्ही मी जाऊ द्या तू तिन्ही नाही व एकच घ्या ना ऐकाय काल फिरत बसते जाऊ द्या मी तरी आमचं घर तुमचं नाव घेईल ताई अहो परवडतच नाही पण जाऊ द्या पण आता कुठे येणार त्या उन्हा खरा बाई जाऊ द्या मरू द्या घेऊन टाका मग काय करते जाऊ दे मी बी मोकळी होऊन जाईन काय करावं या असं शेतकऱ्याचं मन मोकळं राहत तुम्हाला सांगते आता हे जर भरेल माला असता तर मी दिलाच नसता पण आता या घरचे आहे नाही घरगुती मग चला येते मग आहे ना या मग उद्या जमलं तर तेवढं सोयरिकेच पा हा ते पाहतो हा येते ताई टोकरी द्या ना मग नाही हो बाबा 50 रुपयात 3 पपाया दिले ना आता टोकरी देऊ का काय टोकरी द्या ना भाऊ नाही
नाही घरी न्यायला नको नको ने कशा तरी बरं नेतो हा बरं झालं बा 50 रुपये 3 पप्पा कोण देणार पिण्या एवढ्या पोरं टाळा झोकतील जाऊ दे चाललो घरी घेऊ बाई बारी भेटली जाऊ दे मग प्रेम होती बाई बरं का